भाजपा किसान विरोधी है, ऐसा हम पहले से ही बताते आ रहे हैं। और भाजपा अपने उद्योगपति दोस्तों को मदद कैसे करेगी, इस पर जोर देती है। ऐसा वक्तव्य आज नाना पटोले इन्होंने किया। शुरुआती पासून कांग्रेस वतीन आम्ही सांगतोय की भाजप हे शेतकरी विरोधी आहे आणि जेव्हा शेतकऱ्यांचं पीक हातात येतं त्यावेळेस इम्पोर्ट ड्युटीमध्ये कमी करणं, मोठ्या प्रमाणात वस्तू इम्पोर्ट करणं आणि या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव मिळाला नाही पाहिजे आणि मुळभर जे उद्योगपती ज्यांचे मित्र आहेत त्या मित्रांना कसा फायदा होईल यावर भाजप गेल्या 9 वर्षापासून या देशामध्ये शेतकरी विरोधी काम करते आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात। अजूनही कापूस शेतकऱ्यांच्या घरी पडलेला आहे। कापूस जास्त दिवस घरात असेल तर त्याला कीड येतं आणि कीडीमुळे घरामध्ये रोगराई आणि त्याच्यातही शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आलेला आहे, अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आहे। धानाच्या शेतकऱ्यांचा शेतीचा धान निघाल्यानंतर बाजारामध्ये त्याचे रेट कमी ठेवायचे आणि मग शेतकऱ्यांच्या घरचा धान संपला की मग त्याच्या किमती वाढवायच्यात। 1000 रुपयाच्या किमती आता वाढवल्या गेलेल्या आहेत। त्यामुळे कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, चणा असेल, कांदा असेल, या सगळ्या शेतकऱ्यांवर आघात करण्याचं काम सातत्यानं भाजप करते आहे। आणि या सगळ्या मागं जे उद्योगपती मित्र आहेत त्यांच्यासोबत हे संगनमत करून या पद्धतीचं शेतकऱ्यांच्या विरोधातलं राजकारण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये BJP करते आहे आणि शेतकरी विरोधी धोरण हे भाजपचं या निमित्तानं स्पष्ट होते आहे। बिलकुल तेच चाललेलं आहे। असं केंद्रातलं सरकार असो की राज्यातलं सरकार असो यांनी ठरवून केलेलं आहे आणि जे काही जनतेचे प्रश्न लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही मांडायला गेलो तर त्या पद्धतीच्या इन्क्वायऱ्या केल्या जातात, चौकशा लागल्या जातात, खोटे आरोप लावले जातात आणि त्या आमच्या मतदारसंघातली कामावर बॅन केला जातो। माननीय हायकोर्ट आणि औरंगाबाद खंडपीठाने परवा एक निर्णय दिला की तुम्हाला बजेटमध्ये काम जे मंजूर झाले त्याच्यावर स्टे देता येणार नाही, पण कोर्टाचाही आदेश मानायला राज्यातलं सरकार तयार नाही। काय तिथं फक्त काँग्रेसचे लोक राहतात म्हणून आम्ही तिचा विकास करणार नाही असं काय या सरकारने ठरवलं आहे का? तर त्याच्या मतदारसंघातली कामं थांबवली जातात आणि चौकशा लावल्या जातात असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये पाहतो आहे की महाराष्ट्रातही लोकशाही गुजरात पॅटर्न जो आहे, जो गुजरात पॅटर्न महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला आहे, विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न जो सुरू झालेला आहे त्याच्यावरची प्रतिक्रिया अशोक चव्हाणजींनी दिली असेल त्याचं समर्थनच केलं।